जगभरातील करोडो लोकांनी नगिना, नागमणी आणि नाग या चित्रपटाशी संबंधित अनेक चित्रपट पाहिले असतील आणि इच्छाधारी नाग आणि नागिन तसेच नागिणीबद्दल सर्वांना माहिती आहे. परंतु ही माहिती केवळ कथांद्वारे काल्पनिक मानली जाते, पण प्रत्यक्षात हे अद्भुत आणि अकल्पनीय सत्य गोंदिया जिल्ह्यातील दोन तरुणांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांनी नाग आणि नागमणी तर पाहिलाच, पण ते नाग आणि नागमणीचे फोटोही आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी टिपलेत, जेणेकरून आता लोकांना विश्वास ठेवावा लागेल की प्रत्यक्षात देवाने निर्माण केलेल्या जगात चमत्कारांची कमतरता नाही आणि जगातील सर्वात मोठ्या चमत्कारांपैकी एक सत्य आहे की प्रत्यक्षात सापामध्ये ती दैवी शक्ती आहे. नागमणीला स्वतःच्या आत ठेवतो आणि वेळ आल्यावर तो नागमणीला त्याच्या शरीरातून बाहेर काढून त्याच्या शरीरात परत घेऊ शकतो. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी जवळील रतनतारा गावातील रहिवासी योगी धांबडे आणि सर्पमित्र शैलेश बोरकर यांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि त्यानंतर त्यांनी या घटनेची छायाचित्रेही आपल्या मोबाईलमध्ये टिपले आणि नंतर ती छायाचित्रे गावातील लोकांशी शेअर केली. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. प्रत्यक्षदर्शी योगी धांबडे यांनी सांगितले की 29 मार्च 2023 रोजी रात्री 10:30 सुमारास गावात शिवपुराणाचा कार्यक्रम सुरू झाला. आम्हाला फोन आला की घराच्या अंगणात मोठा साप आहे. मी ताबडतोब गाडी घेऊन त्यांच्या घरी गेलो आणि पाहिलं की त्यांच्या घराच्या अंगणात एक मोठा कोबरा साप होता. दरम्यान याची माहिती मिळताच माझ्या दुकानातील सर्पमित्र शैलेश बोरकर हे देखील तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा साप नाल्यात गेल्याचे दिसले. नाल्यातून सर्पमित्र शैलेश बोरकर यांनी सापाला बाहेर काढले. त्यानंतर त्या सापाला बरणीमध्ये कैद केले. त्या सापाचे वजन किमान 10 ते 11 किलो एवढे होते. एवढ्या वजनदार सापाला पकडून आम्ही दोघे 1/2 किलोमीटर दूर जाऊन गावाबाहेर पोहोचलो आणि इथे रात्री सापाला रस्त्याच्या कडेला सोडले. मग आम्ही दुरून पाहत होतो की साप कुठे जातो. मग आम्हाला दिसले की तो साप तिथून थोडा पुढे गेला आणि पळसाच्या झाडाजवळ जाऊन थांबला आणि तो साप तिथेच आपला मोठा फास पसरून उभा राहिला. त्यावर आम्ही दुचाकीचा लाईट लावला. मग काय दिसले की सापाने अंगातून एक पांढरे रत्न काढले. त्या रत्नाचा प्रकाश 100 वॉटचा बल्ब एवढा होता, त्यामुळे आजूबाजूला उजेड होता. आम्हाला पाहून आश्चर्य वाटले. आम्ही घाबरलो आणि तरीही आम्ही तिथेच उभे राहिलो. आम्हाला दिसले की थोड्या वेळाने नागमणीला 4 फूट दूर सोडले आणि तिथून पुढे सरकले. आम्ही हा सर्व प्रकार पाहत होतो. काय करावे ते समजत नव्हते, पण आम्ही जागेवरून हल्लो नाही. मग आम्ही पाहिले की सुमारे 5 ते 10 मिनिटात नाग पुन्हा नागमणी जवळ आला आणि त्याने त्या नागमणीला आपल्या अंगाने झाकले आणि मग तो नागमणीवर बसला, पण तरीही प्रकाश दिसतच होता. यानंतर सापाने ते रत्न परत आपल्या शरीरात ठेवले आणि तो तिथून निघून गेला. आम्ही हे अद्भुत आणि चमत्कारिक दृश्य पाहिले आणि मग आम्ही घरी परतलो. या रात्री शिवपुराणातही नागमणीची तीच कथा चालू होती. आम्हाला खूप घाम फुटला होता. आम्ही आमच्या मोबाईलमध्ये नागमणीसह नागाचे 4 ते 6 फोटो काढले होते, त्यामुळे सकाळी आम्ही गावातील काही लोकांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.